कैरीचं लोणचं भरपूर प्रकार बघितलेत, पण हे ना अतिशय परफेक्ट असं पारंपरिक पद्धतीचं कैरीचं लोणचं आपण बनवतोय. यामध्ये आपण कैरी छान अशा स्टेप बाय स्टेप की ती कट कशी करायची, त्यानंतर ती ड्राय कशी करायची आणि त्याचा मसाला परफेक्टली कसा करायचा, हे सगळ्या स्टेप्स आपण बघत आहोत. आणि तुम्ही बघू शकाल कैरीला मसाल्याचं कोटिंग खूप छान येतं, परफेक्ट आयतं. किंवा दुकानात बाजारात जसं लोणचं मिळतं ना, त्याच पद्धतीचं हे लोणचं दिसतं आणि याची चव अफलातून लागते. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते बघतोय. अगदी स्टेप बाय स्टेप प्रोसेस पारंपरिक पद्धतीने कसं बनवतात ते बघतोय. सगळ्यात आधी मी इथे 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता कैरी निवडताना ना शक्यतो अशी पातळ सालाची घ्यायची आणि टणक घ्यायची, जेणेकरून लोणचं छान मुरेल. जर तुम्ही जाड सालाची घेतली तर लोणचं मुरायला वेळ लागतो, त्यामुळे पातळ सालीची घ्यायची आणि ही पाण्यात ठेवायची आणि एक पाणी बदलत 3 ते 4 वेळा तरी अशी स्वच्छ धुऊन घ्यायची, जेणेकरून या देठाकडच्या भागाला आहे ना चीक असतो, हा चीक काढून घ्यायचा आणि त्याचबरोबर माती पण असते, त्यामुळे ही अशी स्वच्छ धुऊन घेणं गरजेचं आहे. आता कैरी इथे मी छान स्वच्छ धुऊन घेतली, तर या कैऱ्या काढूयात आपण. तर या कैऱ्या अशा सुती कापडावर काढून घ्यायच्या, यातलं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे आणि कैरी आहे ना एकदम ड्राय करून घ्यायची, सुकी करून घ्यायची. आता कैरी छान अशी ड्राय करून घेतली की कट करायची. कट कशी करायची, कैरीची आहे ना सुरी घ्यायची आणि मध्यभागापर्यंत अशी कट करून घ्यायची. जिथे सीड लागतं ना तिथे असा एक फटका देऊन घ्यायचा. सो हे असे 2 पार्ट होतात. पुन्हा याशी कट करून घ्यायची, इझिली होते, तुम्ही बघू शकाल. हा देठाकडचा पोर्शन कट करायचा. आणि तुम्हाला कसे शेपमध्ये हवे त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायचे, लहान मोठ्या. आता हा जो आतला भाग आहे सीडचा, हा व्हाईट पोर्शन मी काढून घेते. थोडासा टणक भाग फोडीला राहणारच आहे, सो बी काढून टाकते, नाहीतर मग लोणचं आहे ना कडू होतं. सो आता याच पद्धतीने सगळ्या कैऱ्या मी चिरून घेते. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता कैरी छान मी चिरून घेतलेली आहे. यामध्ये हळद घालूयात 1 मोठा चमचाभर आणि 2 मोठे चमचे मीठ. थोडं जास्त घालायचं दोन्ही, हे छान कंबाईन करूयात आणि हे छान मिक्स करून झालं की झाकण ठेवूयात आणि रात्रभर हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. आता इथे कैरीच्या फोडी मी रात्रभर हळद आणि मीठ लावून ठेवल्या होत्या आणि इथे तुम्ही खाली बघू शकाल याला छान असं पाणी सुटलं आहे. तर आता काय करायचं, हे पाणी आपण काढून घेतो, ते पाणी तुम्ही आमटी किंवा कणिक मळताना वापरू शकता. आता या फोडी एकतर सुती कापडावर तुम्ही काढून घेऊ शकता, पण इथे मी थाळ्यावर काढून घेते. आणि या आपण आहे ना उन्हामध्ये या सगळ्या फोडी सुकवून घेणार आहोत. हवे घेतल्या सुकवून, ऊन नसेल तरी चालेल, पण उन्हात वाळवण्याचे पदार्थ आपण का करतो, उन्हाळी पदार्थ का करतो, कारण उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाश सगळ्यात जास्त असतो आणि जे पदार्थ आपण उन्हामध्ये वाळवतो त्यामध्ये नॅचरली व्हायटामिन डी ॲब्झॉर्ब होतं आणि वर्षभराचा आपला जो साठा आहे किंवा स्टॉक आहे व्हायटामिन डी लागतो, तो उन्हाळी पदार्थांमार्फत आपल्या शरीरात जातो. आपल्या पूर्वजांनी खूप विचार करून हे पदार्थ डिझाईन केलेले आहेत. सो मी सजेस्ट करेल जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर हे 5 ते 6 तास या फोडी उन्हामध्ये छान सुकवून घ्या. तर इथे कैरी मी साधारण 5 ते 6 तास सुकवून घेतलेली आहे. खूप कडकडीत सुकवून नाही घेत किंवा त्याची साल श्रिंक होईल इतकी नाही सुकत, हलकंसं त्यामध्ये मॉइश्चर मी ठेवते, जेणेकरून जेव्हा आपण मसाला घालू तेव्हा ते मसाला छान ॲब्झॉर्ब होईल कैरीच्या फोडीमध्ये. आता मसाला बनवायला घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे 1/2 चमचा लवंग, 1/2 चमचा काळी मिरी, 1 चमचा मेथ्या. झाकण लावायचं आणि याची ना व्यवस्थित अशी पूड करून घेऊयात. आता ही आपली बेसिक मसाल्याची पूड बनवून तयार आहे.
आता यामध्येच आपण उरलेले जिन्नस घालतोय, त्यामध्ये येईल हा हिंग, मीठ, एक 3 चमचे मी मीठ इथे घालतीये. मीठ आपण कैरीला मीठ लावूनच ती आपण उन्हामध्ये सुकवून घेतली आहे. त्यानंतर यामध्ये आपण घालतो आहे मोहरीची डाळ 50 ग्रॅम. ही मी विकत घेतलेली मोहरीची डाळ आहे, तुम्ही घरी पण अख्खी मोहरी असेल तर ती घेऊ शकता. आणि आता यामध्ये घालूयात लाल तिखट. मधुराज रेसिपीचं लाल तिखट आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जाऊन नक्की चेक करा. सो साधारण 1/4 चमचे हे लाल तिखट मी घालते आणि रंग सुरेख येतो पण पदार्थ तिखट होत नाही. सो आता हे सगळे जिन्नस आहेत ना, याची पूड करायची गरज नाही. आता फक्त हे घालायचे आणि एकदा फक्त आपण पल्स करून घेऊयात, फक्त हे मिक्स करायचं जेणेकरून हे एकजीव होतील. आता या कैरीच्या फोडी मी घेतलेल्या आहेत, त्यामध्ये हा मसाला जे आपण पूड करून घेतली ही घालूयात. थोडीशी मोहरीची डाळ आहे माझ्याकडे, आणखी ही पण घालूयात. आणि यामध्ये तेल घालायचं आहे. सो इथे ना मोहरीचं तेल मी घेतलं आहे, हलकंसं गरम करून घेतलं आणि गरम झाल्यावर गॅस बंद करून थंड करून घेतलं. आता हा मसाला छान कंबाईन करून झाला की यावर हे मोहरीचं तेल घालूयात. थोडंसं तेल ठेवते मी लोणच्याच्या फोडींवर घालण्यासाठी. हेही छान कंबाईन करूयात. मस्त छान दिसतंय, तुम्ही बघू शकाल हे लोणचं रंग सुरेख आलेलं आहे. आता हे काढूयात बरणीमध्ये. स्वच्छ जार घ्यायचा, धुवून तो थोडा वेळ उन्हामध्ये ठेवायचा, म्हणजे तो त्यामध्ये जर काही बॅक्टेरियाज वगैरे असेल तर ते निघून जातात. सो चिनी मातीची बरणी वापरली तरी चालेल. आता हे लोणचं या बरणीमध्ये काढूयात. मधुराज रेसिपी मराठीला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा. मस्त दिसतं लोणचं, तुम्ही बघू शकाल. हे या पद्धतीने लोणचं केलं ना की मुरतं, एक आठवड्याभरात हे लोणचं परफेक्ट मुरून तयार होतं. आणि हे लोणचं बरणीमध्ये भरून झालं की बरणीच्यावर आणखी थोडंसं तेल घालायचं, साधारण 1/2 कप तेल, आणि झाकण लावायचं. आणि हे लोणचं मुरण्यासाठी आपण ठेवून देऊयात 1 आठवडाभर. मस्त दिसतं लोणचं. आता मी हे मुरवून घेते, नक्की बनवून बघा आणि पुन्हा भेटूयात अशाच चटपटीत रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.